प्रगती काय काय खाते शाबू शाबू हाँ आता किती वाजले त्या 4 वाजलेत कढईवर शाबू काय वर आज उपवास आहे उपवास आहे हाँ सकाळी काय खाल्लं सकाळी पाचवे पर्ची पुढे पाचवे पर्ची पुढे हाँ दुपारी चार शब्दांचे वडे आता किती वाजले त्या आता 4 वाजले आता किती कढईवर शाबू नाही हो कढईवर हा एवढं भूक लागली आता खायचंच आहे होय बर हे कढईवर शाबू कमीत कमी चौघजण तर खात्यान बघ आपण तुम्ही पण खाणार आहे ह्यात माझं नाव नको पुढे घालू मी म्हणलो मी नाही खायचं बरं जाऊ दे संध्याकाळी काय करणार आहेस संध्याकाळी वांग्याची भाजी पांढरा भात वरण भेंडीची भाजी आणि चपाती चपाती किती खाणार दोन दोन उपवास खरंच आहे का आज हा अगं तुम्ही म्हणता असाल एवढं खाते आणि उपवास कस काय तीच म्हणतोय उपवास म्हणल्यावर उपवास या शब्दाचा अर्थ माहितीये का उपाशी राहणे उपाशी राहणे म्हणल्यावर इतकं हात आडतीने उपवास करते म्हणतात काय मला बाकीच्या काय सांगू नको मला उपवास या शब्दाचा अर्थ काय ते सांग सांगितलं की उपाशी राहणे उपाशी राहणे हा अर्थ झाला खाल्लंय किती त्याचा अंदाज सांग मला आधी अगं जेवढं रेग्युलर खाते तेवढं खाल्लंय तो आणि तुझा उपवास कसा उपवास नावाच्या शब्दाला कलंक लावा लागली तू नाही हो मी नाही कलंक लावत नाहीतर काय उपवास हा शब्द म्हणजे उपाशी राहणे काहीच नाही खाणे 24 तास का 12 तास उपवास किती तास असतो हा मग 12 तास पकड सरळ उपाशी राहायचं उपाशी हेतून पुढे असा उपवास करायचा खाऊ नको खादाडबड किती बी पुढच्या गुरुवारी हा कमी खा म्हणजे परपंचायची बी काटकसर होईन आपली हा लय खाते तू खाण्यावरच 10,000 खर्च व्हायला लागलाय बर जाऊन दे सांगतो तसा उपवास करायचा इथून पुढं हा काटकसर होती म्हणजे तुझं खाणं बिलय आहे हा दाना लावशील लवकर मला तब्येत माझी कमी हा तब्येत कमी खादाडी